हॅलो एव्हरीवन, मी सुजाता धूत माझं चॅनल त्रियाज किचनमध्ये तुमचं खूप स्वागत करते. आजच्या एपिसोडमध्ये आपण असा एक चटपटा व टाइमपास आयटम बघणार आहोत जो लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतो. आज आपण बघणार आहोत बाजारात मिळतात तसेच खारे शेंगादाणे घरी कसे बनवायचे ते. यासाठी आपल्याला लागणार आहे 1/2 किलो कच्चे शेंगादाणे व 1.5 कप मीठ. सर्वप्रथम एका बाउलमध्ये 2 चमचे मीठ व त्याच चमच्याने 3 चमचे पाणी टाकून हे मीठ व्यवस्थित पाण्यात मिक्स करून घ्यायचं आहे. मीठ पाण्यात मिक्स झाल्यावर त्यात आपल्याला टाकायचे आहेत शेंगदाणे. एका चमच्याच्या साह्याने हे शेंगदाणे मिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत, जेणेकरून ते मीठ सर्व शेंगदाण्यांना समप्रमाणात लागलं गेलं पाहिजे. 2 ते 3 मिनिटे सतत मीठ मिक्स केल्यावर हे शेंगदाणे आपल्याला अशा प्रकारे दिसून येतील. शेंगदाणे आपल्याला इथे साधारणतः 20 मिनिटे झाकून ठेवायचे आहेत. 10 मिनिटे इथे पूर्ण झालेली आहेत व शेंगदाणे मिक्स करून आपल्याला परत 10 मिनिटांसाठी झाकून ठेवायचे आहेत. 20 मिनिटांनंतर शेंगदाणे आपल्याला पुन्हा एकदा नीट हलवून घ्यायचे आहेत व ते शेंगदाणे एका गाळणीत काढून ठेवायचे आहेत. म्हणजे जर त्याच्यात 1-2 थेंब जरी पाणी शिल्लक असेल तर ते गाळणीच्या मदतीने पूर्ण निघून जाईल. गॅसवर 1 कढई गरम करायला ठेवून त्यात आपल्याला टाकायचे आहे मीठ. मीठ आपल्याला गॅसची फ्लेम फुल करून सतत 4 ते 5 मिनिटे हलवत राहायचे आहे. मीठ चांगले गरम झाल्यावर त्यात आपण टाकूया मिठात भिजवून ठेवलेले शेंगदाणे. इथे शेंगदाणे सुद्धा आपल्याला गॅसची फ्लेम फुल करून 3 ते 4 मिनिटे सतत हलवत राहायचं आहे. सर्व शेंगदाण्यांना मीठ व्यवस्थित लागलं गेलं आहे व शेंगदाण्याचा कलर हळूहळू चेंज होत चाललाय. आता गॅसची फ्लेम बारीक करून शेंगदाणे 5 मिनिटे सतत हलवत राहा. तुम्ही इथे बघू शकता आपले शेंगदाणे ऑलमोस्ट रेडी आहेत व शेंगदाण्याची साल सुद्धा हळूहळू निघायला सुरुवात झालेली आहे. गॅस बंद करून एका झाऱ्याच्या मदतीने सर्व शेंगदाणे मिठातून काढून घ्या व व्यवस्थित थंड करायला ठेवा. शेंगदाणे पूर्णपणे गार झाल्यावर एका एअरटाईट कंटेनरमध्ये व्यवस्थित भरून ठेवा. हे उरलेले मीठ सुद्धा तुम्ही केक बनवताना कुकर किंवा कढईच्या बेसला रियूज करू शकता. दिसतायत ना आपले शेंगदाणे एकदम बाजारात मिळतात तसेच. तुम्ही सुद्धा या पद्धतीने अगदी बाजारात मिळतात तसेच खारे शेंगदाणे घरच्या घरी झटपट बनवू शकता. तुम्ही माझी ही रेसिपी नक्की ट्राय करा व आवडल्यास लाईक करा, कमेंट करा व सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.